सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. सी के मराठी. कवठेमांगा तालुक्यातील निमज या ठिकाणी महादेव शंकर काबगडे यांची शेती आहे. सध्या ते राहायला ढालगाव येथे असल्याने रोज घरातून निमज या ठिकाणी ये जा करतात. सध्या त्यांचे क्षेत्र निमज येथे असून गट नंबर 207 या गटातील डाळिंबाची बाग अत्यंत हालाकीने व जशी आपण लहान मुलांची काळजी घेतो तशी त्यांनी बाग आणली होती, पण कशामुळे आग लागली हे त्यांनाही माहीत नाही. यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. साधारणतः 5 ते 6 लाख इतके नुकसान झाले आहे. त्यामध्ये ठिबक जळून खाक झालेत, बोरच्या पाईप जळून खाक झाले आहेत. त्यांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर पंचनामा करून मदत मिळावी अशी निमज गावातील नागरिकांची मागणी होत आहे. कडक उन्हाळ्याची ऊन आहे, यामध्येच पाण्याचा मोठा तुटोडा आहे. या हालाकीतून डाळिंब बाग बारक्या मुलासारखी जोपासली आणि तीच बाग जळून खाक झाली तर शेतकऱ्याला लवकरात लवकर कृषी अधिकारी, तहसील अधिकारी या सर्वांनी जाऊन पंचनामे करून त्यांना त्यांचा जळलेल्या बागाचा मोबदला लवकरात लवकर मिळवून द्यावा ही मात्र शेतकऱ्यांची म्हणजेच काबगडे यांची मागणी होत आहे. हालाकीतला शेतकरी करणार तरी काय, शासनाकडे मागणीशिवाय पर्याय काय अशी शेतकऱ्याची गत झाली आहे. मध्ये तब्बल 1 एकर डाळिंबाची बाग जळून खाक झालेली आहे. महादेव शंकर काबुगडे यांची बाग आहे आणि खरोखर पावयास आपणाला बाग पण जळालेली पूर्णपणे डाळिंबाची दिसायला भेटलेली आहे, पण बाग जळली कोणत्या कारणानं हे अजून अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तर आता आपण त्या बाग मालक आहेत काबुगडे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. कशामुळे जळली काय काय? रविवारी दुपारी 2 वाजता अचानक आग लागली. आम्हाला तिकडे डाळगाव राहतो आहे, निमजमध्ये आमचा मळा असल्यामुळे डाळगावात आम्हाला फोन केल्यावर आलो तर बाग जळत राहिलेली दिसते. त्याचं काही कारण आम्हाला काही समजलं नाही. तुमचं सुमारे नुकसान किती झालं? काय नुकसान आता 1 एकर म्हणलं तरी नुकसान भरपूर झालेलं आहे. आजपर्यंत आम्ही 3-4 वर्षे या झाडांना पाणी घालत आणि खत घालतच राहिलो आणि आत्ता फळेच्या वेळेत बाग आमची जळून तरी सर्वसाधारण 5-6 लाखाचं नुकसान. 5-6 लाखापेक्षा जास्त होईल. बरं, ह्याच्यामध्ये आपण ठिबक सिंचन पण केलेलं आहे. ठिबक सिंचन आहे, पाईपलाईन आहे, जागोजागी आतून पाईप पुरले त्या पण जळून खा झाले. म्हणजे याच्या पाठीमागचं म्हणजे कोणी जाळलं आहे की शॉर्ट सर्किट आहे का काय आहे हेच काय तुम्हाला अजून? आम्हाला काही याचं निदान लागलेलं नाही, कारण ते निदर्शनं आलंच नाही तर आम्ही काय सांगू शकतो कोणी पेटवलं आहे का शॉर्ट सर्किट, आम्ही काय सांगू शकतो. बरोबर. आज खरोखर एकत्रित पाहता शेतकरी धुळीस मिळालेला आहे. कडक उन्हाळ्याचं ऊन आहे आणि या उन्हामध्ये गरीब शेतकऱ्याची डाळिंबाची बाग जळून खाक झालेली आहे. खरोखर या झाडांना जसं बारक्या मुलाला जपलं जातं तसं या झाडांना जपावं लागतं आणि या झाडांना गेले 3 वर्ष झालं काबोगडे जपतायत आणि तीच हातातोंडाला आलेली डाळिंबाची बाग त्यांची जळून खाक झालेली आहे. तर शासनानं याच्याकडं त्वरित लक्ष देऊन हवा तो मोबदला या जळलेल्या बाग मालकास देण्याचा यावा आणि पंचनामे त्वरित करावे, अन्यथा शेतकरी धुळीस मिळालेला माणसात येऊ शकणार नाही आहे ही मात्र स्पष्ट आहे. त्याचबरोबर काबुगडे यांचा मुलगा पण आहे, त्यांच्याशी पण आपण बातचीत करणार आहोत. कशामुळे जळली बाग काय? आम्हाला काय माहीत नाही, आम्ही गेलतो घराकडे. बरं, मग तुम्हाला कधी कसं कळालं? आम्हाला बाग जळल्यावर फोन केला, मग आम्ही आलतो. कोणी फोन केला तुम्हाला? शेजाऱ्याने फोन केला. म्हणजे जळाल्या म्हणून शेजाऱ्याने जळाल्या म्हणून. सी के मराठी न्यूज, मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठेमांगा.